गावाच्या थोर महात्म्याची शाबास बारवेकराच्या कुळात होता मारवती गुणवान गुणवान त्याची आस्तुरी गीताबाई ती होती पुण्यवान पोटापुरता धंदा होता सुतारकामाचा सुतारकामाचा ध्यास परंतु होता खरोखर विठ्ठल नामाचा भजन कीर्तन मधी मारवती दंग तो राहणारा संसारातून परात्म्याचे हित साधणारा मग मारुती आणि गीताबाईचा स्वभाव लई गोड 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 पती पत्नीला हरिनामाची होती भारी ओढ मग रघुनाथ महाराजाचे चमत्कार काय ते ऐका विठ्ठल विठ्ठल करता करता पुण्य फळाले मदत।
भक्ती वाढत होती त्याच्या हृदयात। शाबास। गरिबी मध्ये रघुनाथ बघा चौथी पास झाला झाला झाला। आडवी आली गरिबी त्याच्या पुढच्या शिक्षणाला। अरे 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 अरे। सुतारकीच काम करावं मारवती रावण। पोटापुरत धान्य द्याव त्याला गावान। मारवती बाबा दिवस भरी तो राब राबायचा राब राबायचा। रात्री ग्रंथ वाचन आणि भजन करायचा। रघुनाथ ही पित्या प्रमाणे तसच वागायचा वागायचा। रात्र भरी तो भजन ऐकण्यासाठी जागायचा। मग पुढे काय चमत्कार आहे रघुनाथ बाबाचा ते ऐका मंडळी लक्ष देऊन ऐका। सांगा ना भाईजी। हो। देऊ लागला आपल्या पित्याला भजनाची साथ। ¡Gracias!
पाप केले, रघुनाथने ज्ञानेश्वरीला आत्मसात केले, बकट स्वामी महाराजाचे कीर्तन ऐकायचा, रघुनाथाला परात्माची बोधत्व मिळायचा, गंगागिरी महाराजाचे शिष्य कोंडू काका थोर रघुनाथ कीर्तन ऐकायचा त्याचे वारंवार, कोंडू काकाच्या गुड वाणीचा परिणाम झाला, गुरु म्हणून कोंडू काकाचा शिकार तो केला, शिकार केला हो, तारुण्यातच हरी भक्तीनी बुद्धी अशी जागली, रघुनाथाला परात्माची ओढ लागली, मग पुढे त्या उमरेकर महाराजांचे कीर्ती ऐका, पुत्राची हरी भक्ती पाहून पिता सुखी झाला, झाला
झाला अचानक भर संसारी मृत्यूचा फेरा. गीता आईला घेऊन गेला झाला पाठमोरा. पित्याच्या निधनाने मारवती उदास झालेला. अरे अरे अरे, तिच्याच पाठोपाठ मारवती वैकुंठी गेला. संसाराचा भार एकट्या रघुनाथावरती. बसंताबाईची त्याला मिळायची पुरती. शाबास. दुष्काळ पडला तरी काळाशी देता होता झुंज झुंज झुंज. तरी चेहरा रघुनाथाचा तेज पूज. वा वा. मग पुढे काय घडतं ते ऐका. सांगा. नाही खचला कठीण समय रघुनाथ राव. Thank you.
धरणी कापली उमरे गावाची खरोखरी तेव्हा उगवणाऱ्या सूर्य देवाला साक्ष ठेवणी निघून गेले रघुनाथ तत्व संसार सोडून आदिनाथाच्या चरणी आला गर्भागिरीवरती रघुनाथाच्या आनंदाला आली तेथे भरती आदिनाथाचे डमरू वाजले झाला आवाज रघुनाथाचा झाला आता रघुनाथ महाराज गर्भागिरीवर आदिनाथाचा झाला दृष्टांत महाराजांनी शिकारला तो वारकरी पंथ वाबरविला आश्रम केला रघुनाथ बाबान आदिनाथाची सेवा केली भक्ती भावान शिवरात्रीचा उत्सवी दरवर्षी सुरू झाला नय रूप लाभले बघा वांगुरी गावाला आषाढीला पंढरपूरची वारी करायची पायी पायी पंढरपूरची वाटती धरायची रघुनाथ महाराजाची कीर्ती गेली गाव गाव त्याच्या पाशी जमू लागले सारे रंकराव मधुर वाणी ऐकून त्याची सारे डोलायचे रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल सारे बोलायचे पुढचा चमत्कार काय घडतो ते ऐका प्रेकर महाराजांचा हो सांगा सहू बाजूला नाव गाजले बाबा रघुनाथ घाली तर रघुनाथ
बाबा गेले पंढरीला पंढरीला उमरे गावामध्ये रावजी बाबा संत हो झालेले लोटंगण घालून ते पंढरपूरला गेले मग तुकारामाची दिंडी काढावी बेता असा केला छप्पन साली दिंडी निघाली महाशिवरात्रीला मग पुढे काय घडलं ते ऐका पिंपळ नेरळांदियाली देहू गावाला Oh!
मोरीला मोरी गावाला 13 कोटी नाम जपाचा केला संकल्प संकल्प रघुनाथ बाबाने केला जणू कायाकल्प शाबास 1,00,000 नाम जपत रघुनाथ बाबांनी रमायचे रमायचे बाबाचे हे महत्व सारे लोक बघायचे शाबास 9 अखंड नाम सप्ताह बाबांनी केले 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 हरिनामानी आसमत ही दुमदुमून गेले वा वा भजनी मेळा भरविला एक एकदा रघुनाथ बाबान रघुनाथ बाबान लोक हजारो जमले ते त्या आनंदान वा वा मग पुढे काय चमत्कार घडतो ते ऐका प्रेकर महाराजांचा हो सांगा जवारीची भाकर आणि ती डांगराची भाजी